नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन प्रवासामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मी आत्ता आहे स्वारगेट या बस स्थानकाला. आत्ता आपण इथनं प्रवास करणार आहोत स्वारगेट ते पंढरपूर. जे अंतर आहे मित्रांनो स्वारगेट या बस स्थानकापासून ते 210 किलोमीटर आहे. आपल्याला जाण्यासाठी साधारणतः 5 तास तरी लागतील. तर आत्ता करंट टाईम झाले मित्रांनो 8:15 वाजले. तर चला बघू आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी बस केव्हा मिळते. मित्रांनो, तुम्ही स्वारगेट बस स्थानक बघू शकता. आपली बस जी लागत असते पंढरपूरला जाण्यासाठी मित्रांनो, ती या बस स्टॉपच्या त्या बाजूला लागत असते. चला आता आपण तिकडे जात आहोत. तुम्ही बघू शकता स्वारगेट बस स्थानक. आणि मी तुम्हाला सांगेल की मित्रांनो, पंढरपूरला जाण्यासाठी आपल्याला 1/2-1 तासाने बस मिळत असतात. कंटिन्यू बस चालू असतात. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बस बघू शकता. आपण ह्या बसने आज प्रवास करणार आहोत. बसचा टायमिंग आहे मित्रांनो 9 वाजता स्वारगेट ते पंढरपूर. मी तुम्हाला सांगेल की पंढरपूरला जाण्यासाठी आपल्याला 1/2-1 तासाने कंटिन्यू स्वारगेट या बस स्थानकापासून बस मिळत असतात. तुम्ही माझ्या पाठीमागे बस बघू शकता. आपण ह्या बसने आज प्रवास करणार आहोत स्वारगेट ते पंढरपूर. तर चला आता आपण बसमध्ये बसू आणि करूया सुंदर प्रवास. चला आपली बस स्वारगेट या बस स्थानकावरनं निघाली. मी तुम्हाला सांगेल या बसचा टायमिंग आहे 9 वाजता, पण आपली बस 8:55 5 मिनटं आधीच आपली बस निघाली. तर तुम्ही स्वारगेट बस स्थानक आजूबाजूचा परिसर बघू शकता.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण एका हॉटेलवरती थांबलेलो आहे. मी तुम्हाला सांगेल की आपली बस निघाली होती स्वारगेटवरनं 9 वाजता आणि आत्ता वाजलेत मित्रांनो 1 जवळपास 4 तासानंतर आपली बस एका हॉटेलवरती थांबलेली आहे नाश्त्यासाठी. तर मी तुम्हाला आता या ठिकाणचा परिसर आहे ज्या ठिकाणी बस थांबलेली आहे त्या ठिकाणचा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जसं की माझ्या पाठीमागे बघू शकता वेगवेगळ्या लाल परी आपल्याला पाहायला मिळत आहे जसं की तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आपली बस ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणचं मित्रांनो हे हॉटेल आहे किंवा हा ढाबा आहे तुम्ही बघू शकता. आणि आपली बस जी थांबली होती ती 15 ते 20 मिनटं नाश्ता किंवा जेवणासाठी थांबली होती आणि त्यानंतर आपली बस आता निघाली या ठिकाणाहून जसं की तुम्हाला दिसत असेल. आणि मग करूया पुढचा प्रवास पंढरपूरपर्यंत.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण फायनली पोहोचलो आहोत पंढरपूरला. मी तुम्हाला सांगेल की आपली बस पुण्यावरून निघाली होती 9 वाजता, आता वाजले 3:30. जवळपास आपल्याला 6.5 तास लागले पंढरपूरला येण्यासाठी. चला तुम्हाला आता मी पंढरपूर हे बस स्थानक दाखवतो. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल पंढरपूर हे बस स्थानक. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पंढरपूर बस स्थानक खूप मोठं मित्रांनो बस स्थानक आहे, जसं की तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला बस स्थानक पाहायला मिळतं. चला मित्रांनो, आता आपण मध्ये जाऊ आणि मी तुम्हाला मधून देखील हे बस स्थानक दाखवण्याचा प्रयत्न करतो, जसं की तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. चला आता आपण मध्ये जात आहोत. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला पंढरपूर हे बस स्थानक दाखवण्याचा प्रयत्न केला. आपला स्वारगेट ते पंढरपूर हा 7.5 तासाचा खूप सुंदर प्रवास झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील ते देखील सांगा. आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा ट्रॅव्हलर मी कळवणकर या आपल्या यूट्यूब चॅनलला.